जाणून बुजून केल्या चुकीला चुकी असे तो गुन्हा त्या विश्वजीत जो आहे ते चिवर घेऊन आपल्या धर्माला बदनाम करण्याची गोष्ट जी करतोय तर त्याला आज चिवर तर उतरेलच. त्याच्यापुढे त्याचं काय होईल मी आता तो सध्या काय सांगू शकत नाही. पण शिवराय आज मी इथे कोणची माणसे इथे आलेली आहे जे पहिले कधी नालंदा धम्मभूमी या नावाने ओळखलं जायचं. तर आपण नवीन इथं ट्रस्ट स्थापन करून महामाया बुद्ध धम्मभूमी दयावान सरकार संचलित असं इथून पुढे ह्या ट्रस्टचे कामकाज चालू होणार आहे. तसेच जमिनीचे माझे आजोबा काका बाळू बर्डे हे ह्या मूळ मालक ह्या जमिनीचे ह्या असल्यामुळे तिथे कोणाचाही काहीच विषय चालणार नाही किंवा संध्याखरीच्या कुठल्याही नावावरती नाही. फक्त एक बाबांची साथ म्हणून आणि त्यांनी जी जमीन दान दिलेली आहे समाजासाठी धम्माच्या कामासाठी दिलेली तर ती कंटिन्यू पुढे ती चालू ठेवणार आहे. तर ती त्यांच्या नावावरती सगळं चालणार आहे. फक्त मी एक कारणीभूत राहणार आहे, फक्त लक्ष देणार आहे किंवा हे जे क्षेत्र आहे इथे जे बहुउद्देशीय संस्था आपण जे काम करणार आहे दयावान सरकार आणि योगेश सूर्यवंशी एकलव्य संघटनेचे जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत तर ते आणि दयावान सरकार असे दोघं जण लक्ष ठेवून किंवा हे करून हे पूर्ण जमीन आहे तिथे बहुउद्देशीय संस्था आपण चालू केलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीचा जो आपला मेन मुद्दा राहणार आहे बुद्धविहार आणि बुद्धविहार झाल्यानंतर आपल्याकडे उपोषणा केंद्र चालू करायचं आहे. तर हळूहळू सगळ्या एक एक गोष्टी स्टेप वाईज होणार आहे. ते चालू केल्यानंतर आपल्याकडे अजून प्रकल्प जे आहेत एक आदिवासी शाळा किंवा एक मागासवर्गीय लोकांसाठी शाळा वसतिगृह असे वेगवेगळ्या प्रकारचे आपले बहुउद्देश घेऊन आपण इथे काम करणार आहोत. त्याच्यामुळे बाबा माझ्या सोबत आहेत अशा प्रकारचं इथं काम आहेत. आणि अजून एक महत्वाचा प्रश्न मांडायचा होता की इथं रोज जाणं येणं होत नाही माझं पण आजोबांना थोडा त्रास चालू झालेला आहे इथे तरी बाकीच्या लोकांनी लक्ष घालावेत. लवकरच मी पोलीस स्टेशन किंवा बाकीचे जे आहेत त्यांच्याकडे त्यांच्या कानावरती घालणार आहे. त्यांच्या दरवाजाला बाहेरून दरवाजाला कडी वगैरे लावून घेतात तर त्यांना तो त्रास आहे. आणि एकटे राहतात तिथं जी आहे धम्मभूमीचं जे वस्तू आहेत फोडतोड झालेली आहे, काता फोडलेला आहे, आतल्या वस्तू गेलेल्या आहेत, पार्ट टेबल वगैरे होता तोही गेलेला आहे. तर हे जाणून बुजून कोणीतरी करताय, कुणीही आड यायचं नाहीये. धम्माचं काम चालूच राहणार आहे, त्याची कुणीही काळजी करायची नाही. धम्माचं काम व्यवस्थित पहिल्यापेक्षा अजून चांगलं कसं होईल आणि सगळ्या समाजाने मला सपोर्ट करावी ही विनंती. आणि एक तुमची मुलगी बहीण असं समजून विरोध न करता सगळ्यांनी आणि अर्धवट राहिलेलं धम्माचं आपण लक्ष घातलं पाहिजे बाबांना. आणि त्याचबरोबर झाला बाबांनाही आपण काम करत नाही वाढवणार आहोत नाही त्यांनी एवढी जमीन दिली तर ती जमीन एक स्वार्थापाय कोणाच्या नाहीये. तर एक डेव्हलप करून समाजाचंही काम होईल आणि बाबांचाही पुढे रोजीरोटीचा किंवा त्यांचा रोजंदारीचा प्रश्न मिटेल हीच माझ्या मनापासून विनंती आहे. आणि सगळ्यांना जय भीम जय शिवराय असेच प्रेम असू द्या. धन्यवाद.